आई जवळ राहणार ना मग? बाळा पोटात दुखते का रे अजून? आज ना डब्यात तुला छान मऊ भात देते, तूप घालून तूप घालूया, हवं असेल तर मेथकूट घालूया. बर नुसतं तूप घालून द्या. अथर्व चल बर जा आंघोळीला जा, शाळेत जायचं ना आपल्याला. अरे अथर्व अहो पाहिलं का, अथर्व आल्यामुळे एका माणसाचा चेहरा कसा खुललाय ते पाहतोच आहे मी. विजय आहे तो आईचा आहे का? छान झालं. पण मला विश्वास होताच गुरुनाथच्या वडिलांवर. बरोबर गुरुनाथला दाखवून दिलं योग्य काय आणि अयोग्य काय. कसं आहे गुरुलाही कळायला होत्या मुला वाढवड म्हणजे काय सोपं नाही आहे तसं. हो ना, आणि हे लवकर कळलं ते बरंच झालं. बिचाऱ्या अथर्वची उगाच अबाळ झाली असती आणि खाण्यापिण्याच्या सवयी बिघडल्या असत्या. काय अभ्यासाकडे सुद्धा दुर्लक्ष होतच ना ग. पोरीला काय अनुभव आहे? नुसतं नटायचं मुरायडायचं आणि हॉटेलला जाऊन जेवायचं, बस एवढंच येतं तिला. पण पण एक चांगलं झालं, या सगळ्या प्रकारात ना गुरुनाथला कळलं असेल की राधिका अथर्वला किती प्रेमानी किती मायेनी वाढवते. अहो मुलांना वाढवणं काय सोपी गोष्ट आहे का? एखादं रोपटं प्रेमानं लावावं, त्याला खतपाणी घालावं, कीड मुंगी लागू नये म्हणून जपावं, गुंजारावं, तसं असतं मुलाला वाढवणं. बरोबर आहे. शेवटी काय मुलं असली तरी त्यांना कळत असत सगळं. आणि कसं आहे माहितीये, मुलांना कुठे ओरडायचं कुठे लाड करायचं हे सुद्धा कळलं पाहिजे आई वडिलांना. अधिक अथर्वच्या तिथे जाण्याने त्या गुरुनाथला चांगला धडा मिळाला बघ. नानाजी मला काय कोणाला धडा नाही शिकवायचा, मला माया पोराला मोठ करायचंय, शिकवायचंय, त्याला चांगला माणूस बनवायचंय. गुरुनाथला तर बरोबर कळलं असेल ते शनाया काय कामाची नाही. मी काय तू बोलून नाही दाखवणार, भयंकर इगो आहे त्या माणसाला. पण अथर्वला वाढवण्यास चांगले संस्कार करण्यात राधिके तुझं कॉन्ट्रीब्युशन आहे, ते अप्रिशिएट केलास ना त्यांना. मी सांगतो बघ नानाजी, मला नाही वाटून राहिलं यांना असं काही वाटत असेल. यांना तर कशाचंच बांध राहिलं नाही, ना चांगल्याचं ना वाईटाचं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन. काय गो काय झालं काय झालं काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे, त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं, खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटलं काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले
आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.